आरोपाची 2021 मध्ये चौकशी पाहायला मिळते। महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय आहे, तर पटोलेंच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार आहे। यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। समिती स्थापन ही सत्तेत आल्यानंतर करण्यात आलेली आहे। 20 महिन्यांनी आरोपांची चौकशी होणार आहे, तर गृह विभागाने शुक्रवारी या संदर्भात शासन आदेश जारी केलेला आहे। फडणवीस सरकारच्या काळामध्ये पटोलेंचा फोन टॅप करण्यात आलेला होता। तर आपल्या सोबत या विषयी प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातकळकर जोडले गेलेले आहेत। अतुल जी, काय सांगा, 2017 मध्ये जे आरोप झालेले होते त्याची आता 2021 मध्ये चौकशी करण्यात येते। महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय आहे, पटोलेंचा फोन टॅप करण्यात आलेला होता, त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय? नाही, मुळामध्ये गेल्या वर्षापूर्वी याच आघाडी सरकारने फोन टॅपिंग आमचं झालं भाजप सत्तेमध्ये असताना, आणि त्याच्यावरनं चौकशीची घोषणा केली होती। त्याचं आधी काय झालं याचा त्यांनी खुलासा करावा। आता आज नवीन तरी कधी चौकशी समिती नेमली आहे। भारतीय जनता पार्टी कुठल्याही चौकशीचं नेहमी स्वागत करत असते, आणि त्यामुळे खुशाल तुम्ही चौकशा करा, परंतु हे सगळे जे यांचे उद्योग चालू आहेत ते केवळ आणि केवळ यांचं कोरोनामधलं जे अपयश आहे, राज्यकारभारातलं जे अपयश आहे, आणि यांच्या खंडणीरूपी भ्रष्टाचारावरनं या सर्व प्रश्नांवरून लोकांचं लक्ष उडावं याकरता हे खोटे नाटे आरोप करण्याचे धंदे नाना पटोले आणि अन्य सर्व लोक हे करतात। धन्यवाद अतुलजी, अतिशय महत्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भात तुम्ही दिलेली आहे। तूर्तास धन्यवाद।